आम्ही शिव्या देण्यात डॉक्टर की मिळवली आहे, तुम्हाला खास सोलापुरी कोल्हापुरी नगरी पाहिजे त्या भाषेत शिव्या देऊ आणि तुमची झोप उडवू, अशा भाषेत शरद पवारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका केली आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. राजकारणात सध्या नवे लोक आले आहेत आणि ते स्वतःला शेतकऱ्यांचे पुढारी समजतात, पण त्यांची भाषा शिवराळ आहे, त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय सण म्हणून शिमगा साजरा करावा असंही पवार म्हणाले. विशेष म्हणजे सुसंस्कृत राजकारणावर 2 दिवसांपूर्वीच पवारांनी मोठं लेक्चर झाडलं होतं. मात्र त्याच पवारांनी शिव्यांच्या शब्दकोशाची भाषा सुरू केल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे माढा मतदारसंघात सदाभाऊ खोत यांच्या सभांना वाढता प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतल्याची चर्चा आता समोर येते. पण आता राजकारणात काही नवीन लोक आले, काही देणं नाही घेणं नाही, कुठले ते उत्तर त्याचे येतात तर सांगतात आम्ही शेतकऱ्यांची पुरवणी, पुरवणीची भाषा काय ते शिवरायची भाषा. तर शिवरायचं म्हणल्याच्या नंतर मगाशी सांगितलं पालकमंत्र्यांनी की आम्ही त्याच्या डॉक्टरेट मिळवली म्हणून डिग्री आहे आणि त्यामुळे तीच जर स्पर्धा करायची असेल तर त्याला काही कमी पडणार नाही. तुम्हाला खास सोलापुरी पाहिजे असतात तर सोलापुरी, तुम्हाला खास कोल्हापुरी पाहिजे असते तर कोल्हापुरी देऊ, तुम्हाला नगरी पाहिजे असेल तर नगरी देऊ, तुमची झोप उडवली असे राहणार नाही. आणि शिवगा शिवडाळपणा शिवीगाळ एवढं एकच कार्यक्रम असेल तर त्यांनी एक काम करावं की राष्ट्रीय सण आपल्या देशामध्ये साजरा करतो त्यांनी शिवगा हा राष्ट्रीय सण करून टाकावा. तर आम्हाला दुसरं काही करता येत नाही, त्यामुळे आम्ही आपलं सतत आता जाऊन छोटं सुरू करतात.